हॅलो स्टूडेंट्स वेलकम टू द सपनाज स्कूलिंग यूट्यूब चैनल अँड टुडे वी आर गोइंग टू लर्न इंग्लिश वर्कशॉप ऑफ दिस लेसन डबल स्टँडर्ड्स डबल स्टँडर्ड्स म्हणजे दुटप्पी वागणं जे असतं त्याच्याबद्दल आपण ही कविता पाहिली होती आता ही कविता पाहिलेली आहे कवितेचा अर्थ समजून घेतलेला आहे थोडक्यात मी तुम्हाला या कवितेबद्दल सांगते की इथे एक मूल मुलगा म्हणा मुलगी म्हणा एक मूल आहे जे सांगत आहे की माझ्याकडनं कुठली पण गोष्ट झाली की तुम्हाला ती खटकते पण तुमच्याकडनं तीच सेम गोष्ट झाली तर मात्र तुम्ही त्याला काही ना काहीतरी कारण देता जसं की मी उशिरा उठलो तर तुम्हाला वाटतं की मी आळशी पण तुम्ही उशिरा उठले की म्हणता माझा गजरच चालला नाही किंवा मी आवाज वाढवला तर तुम्ही काय म्हणता मी उद्धटे आहे आणि तुम्ही आवाज वाढवला तर म्हणता तुला चांगला धडा शिकवतोय सो अशा प्रकारची अनेक त्यांनी छोटी 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 उदाहरणं दिलेली आहेत अगदी माझ्या हातातनं वस्तू पडली तर तुम्ही मला केअरलेस म्हणता पण तुमच्या हातातनं पडलं तुम्ही म्हणता अरे माझ्या हातातनं सटकलं असं सगळी कारणं तुमच्याकडे तयार आहेत असं सगळं तो मूल म्हणत आहे आणि हे सर्वसाधारण आपल्या घरामध्ये घडतं अगदी घडतं तुमच्याही बाबतीत तुम्ही खूपच आज्ञाधारक असाल तर नसेल आई आईवडिलांना काही पण साधारणपणे कुणी ना कुणी चिडून वैतागून आपल्या आईबाबांशी भांडत असतं आणि भांडत असतंच म्हणजे तर हे सगळं जे घडतंय ते कवीनं इथे मांडलेलं आहे ते हे कवी नेमका कोणी आपल्याला माहिती नाही आहे पण इथे मांडले तर आपलं आपलं म्हणणं मांडल्यासारखं आहे इथे तर याचा जो इंग्लिश वर्कशॉप आहे तो आपण सोडवणार आहे पण हा सोडवण्यापूर्वी जर तुम्ही सपनाचं होमस्कूलमध्ये नवीन असाल तर पटकन हा चॅनल सबस्क्राईब करा बेल ऐकन दावा आणि मी आहे सपना टीचर मी पुणे जिल्ह्यातनं आहे तुम्ही कोणकोणत्या भागातनं माझे व्हिडिओ बघता मला नक्की सांगा आणि जे मुलं मला प्रतिक्रिया देतात त्यांची मी अत्यंत आभारी आहे ओके तर लिस्ट ऑल द वर्ड्स दॅट द ग्रोनअप्स इन द पोयम यूज फॉर द चाइल्ड म्हणजे ग्रोनअप्स म्हणजे काय की मोठी माणसं आपण जे मराठीत बोलतो त्याला ग्रोनअप्स म्हणतात म्हणजे या कवितेमध्ये सगळ्या यादी करायची आहे शब्दांची की जे शब्द मोठी माणसं लहान मुलांसाठी वापरतात ओके आता बघा इथे लेझी हा सगळ्यात पहिला पॅराग्राफमध्ये शब्द आलेला आहे लेझी म्हणजे हे जे जे विशेषण वापरलेत नाही ॲडजेक्टिव्ह ते मग आता इथे काय याच्यामध्ये लेझी हे विशेषण वापरलं लेझी शब्द आहे की हे लहान मुलासाठी वापरलाय नंतर काय वापरलाय स्टबोन उद्धट हा वापरलाय मग पुढच्या याच्यामध्ये स्टांजामध्ये रूड वापरलाय त्याच्या पुढच्या स्टांजामध्ये केअरलेस वापरलाय त्याच्या पुढच्या सांजामध्ये टेरर वापरलाय नंतर टेरर नंतर आपण काय वापरलाय नॉटी नॉटी नंतर हा नॉटीपर्यंतच आपण आता पास करूयात बरं तर ह्याच्यामध्ये आणखीन पण शब्द राहिलेत मी आता लिहून दाखवते जे सगळे ऍड करून जसं की टेरर आहे तर हे पण शब्द आहेत आपण आता सगळ्या शब्दांची यादी मी दाखवते वाचून हे hey, बघा लेझी स्टबन रूड क्लम्झी केअरलेस टेरर वाईल्ड नॉटी आणि रॉंग लेझी म्हणजे आळशी स्टबन म्हणजे उद्धट रूड स्टबन म्हणजे उद्धट तुम्ही आडमुठा म्हटलं तरी चालेल स्टब्बन रूड म्हणजे उद्धट क्लम्जी म्हणजे आजागळं केअरलेस म्हणजे निष्काळजी टेरर म्हणजे एकदम आतंक माजवणारा तसा वाईल्ड म्हणजे जंगली टाईप नॉटी म्हणजे खोडकर रॉंग म्हणजे चुकीचं तर हे सगळे शब्द इथे डबल स्टँडर्ड या पोयममध्ये लहान मुलांसाठी वापरलेले नेक्स्ट क्वेश्चन आहे लिस्ट ऑल द सिच्युएशन डिस्क्राईब इन द पोयम फॉर एक्झाम्पल वेकिंग अप प्लेट तर या कवितेमध्ये आपल्याला सिच्युएशन सिच सिच्युएशन म्हणजे प्रसंग कोणते कोणते प्रसंग घडल्यावर आई वडील ओरडतात त्याची सुरुवातच केलेली आहे प्लेट ही एक आहे नंतर नो टू समथिंग काहीतरी नाही म्हटलं तर किंवा रेज माय व्हॉइस रेझिंग हिज व्हॉइस असेल तर किंवा ब्रेक समथिंग ह्या सगळ्या काय आहेत सिच्युएशन आहे समथिंग डू समथिंग रॉंग ह्या सगळ्या सिच्युएशन आहेत त्याच्या पुढची सिच्युएशन आहे कॉरल विथ फ्रेंड्स किंवा तर तो म्हणतो की आय एम ऑलवेज रॉंग रॉंग आहे मी कायमच रॉंग आहे तुमच्या देखील सो आपण एक काम करूयात आता ही सगळ्याची एक यादी लिहून काढूयात आता बघा वेकिंग अ प्लेट से नो टू समथिंग रेज माय व्हॉइस ब्रेकिंग समथिंग डुईंग समथिंग रॉंग आणि कॉरलिंग विथ अ फ्रेंड या सगळी यादी केलेली आहे आपण आता ही पण तुम्ही पण लिहून घ्या नेक्स्ट आहे फाईंड द अँटोनिम्स ऑफ लेझी रूड फर्म केअरलेस आणि रॉंग आता ह्या शब्दांचे आपल्याला अँटोनिम्स शोधून काढायचं अँटोनिम्स म्हणजे काय अँटोनिम्स म्हणजे अपोजिट्स म्हणजे विरुद्ध अर्थी शब्दांना अँटोनिम्स असं म्हणतात आणि समानार्थीला काय म्हणतात सिनोनिम्स हे लक्षात ठेवायचं बऱ्याच मुलांची गल्लत होते की सिनोनिम्स आणि अँटोनिम्समध्ये फरक कळत नाही सिनोनिम्स म्हणजे समानार्थी अँटोनिम्स म्हणजे विरुद्ध आर्थी रूड पोलाइट फर्म सॉफ्ट केअरलेस केअरफुल रॉंग आणि राईट जगात सोपं आहे ते अँटनीन्स तुमच्यासाठी ते सगळे लिहून घ्या आता ट्रान्सलेट द फॉलोइंग इन टू युअर मदर टंग आपल्याला इथे शब्द दिलेले आहेत हे सगळे आपल्याला आपल्या मातृभाषेत सांगायचे तर मी आत्ताच तुम्हाला यांचा अर्थ सांगितला होता की स्टबन म्हणजे कसं आहे हट्टी आहे हटवादी आहे किंवा अडेल टू टाईप आहे फर्म म्हणजे एकदम आपल्या ह्याच्यावर अविचल म्हणजे त्याला कोणीच हलवू शकत नाही असा फर्म की माझ्या डिसिजन मी फर्म राहतो केअरलेस म्हणजे निष्काळजी हेल्पलेस म्हणजे की असा असहाय्य झालेला मी हेल्पलेस यार मी काहीच करू शकत नाही क्लमजी झी आजागळ नॉटी म्हणजे खोडकर लिहिलेलं पण दाखवते तुम्हाला हे बघा अशा प्रकारे लिहायचं याचे दोन तीन अर्थ होते ते पण लिहिलेचा हट्टी हटवादी अडेल तट्टू फर्म दणकट अविचल दृढ केअरलेस निष्काळजी हेल्पलेस असहाय्य क्लमजी आजागळ वेंधळा आणि नॉटी म्हणजे खोडकर आता हा जो पाचवा प्रश्न आहे त्याचा प्रश्न बघा काय यूज एनी वन सिच्युएशन आता आपल्याला सिच्युएशन सगळ्या माहिती आपण त्याची यादी केली हो ना इन द पोएम अँड राईट टू शॉर्ट स्पीचेस आता आपल्याला स्पीच म्हणजे भाषण नाही आहे आपल्याला बोलायचे मा मांडायचे नाटकात कसे असतात शब्द की एक डायलॉग असतात तसे लिहायचे यूजिंग वर्ड्स अँड आयडियाज फ्रॉम द पोएम आणि हे सगळं आपण पुस्तकातलं म्हणजे कवितेतले शब्द घ्यायचे त्या कवितेतल्याच कल्पना घ्यायच्या आणि लिहायचे आता ए आहे अ स्पीच इन विच द ग्रोन अप्स कोल्ड द चाइल्ड पहिले की ग्रोन अप आहेत मुलाला काहीतरी घडलं कुठली तरी सिच्युएशन घ्यायची अँड अ स्पीच इन विच द अप एक्सप्लेन्स वाय हीज हर ओन ॲक्शन आर राईट म्हणजे तो आपला जे वडीलधार आहे ते ओरडले पण ते का ओरडले त्यांचं कसं बरोबर आहे हे त्यांनी त्या सिच्युएशनमध्ये दाखवलं अशा दोन सिच्युएशनने आणि आपण त्यातली एक सिच्युएशन निवडायची आणि आपण त्याच्याबद्दल बोलायचं आहे ठीक आहे आता मी ते लिहिणार आहे तुम्ही कुठली पण सिच्युएशन घ्या वेकिंग अप लेट घ्या उशिरा उठल्याची घ्या किंवा से नो टू समथिंगची घ्या रेज माय वॉइसची घ्या तुम्हाला जी आवडेल ना ब्रेकिंग समथिंग तुमच्या पण आठवणीत असेल ना घरात घडलेली एखादी गोष्ट त्याच्याविषयी घ्या आता मी ते एक सिच्युएशन निवडली आहे माझी ते सिच्युएशन आहे ब्रेकिंग समथिंग कारण मला माझ्याकडनं फार तोडफोड झालेली आहे तेव्हा मी पण भरपूर पटके खाल्लेत ओरडा खाल्लायचं तुमच्या का पण काही आठवडी असतील काहीतरी केल्याच्या आणि घरच्यांनी बोलल्याच्या तर शेअर करायचं असेल तर कमेंट करून नक्की मला सांगा ओके तर मी इथं ब्रेकिंग समथिंगचं सिच्युएशन आहे आणि पहिली सिच्युएशन आपली काय आहे की अ स्पीच इन विच द ग्रोन अप्स कोल्ड चाइल्ड ह्याच्यामध्ये फक्त मोठे त्या मुलाला ओरडतात इतकंच आपल्याला लिहायचं सो आपण आता लिहायला सुरुवात करूया ठीक आहे ग्रोन अप स्कोड द चाइल्ड कसं येणार हाऊ यू ब्रेक माय मोबाईल तू माझा मोबाईल कसं तोडला इमॅजिन करा मोबाईल तोडला एखाद्या मुलाने तर काय अवस्था होईल घरातली हाऊ यू ब्रेक माय मोबाईल तू कसं काय मोडलास माझा मोबाईल तोडलास इट इज सो एक्सपेन्सिव्ह किती महाग होता तो स्टॉप टेकिंग माय थिंग्स विदाऊट माय परमिशन माझ्या परमिशनशिवाय परवानगीशिवाय माझ्या फोनला हात लावायचा नाही किंवा माझ्या कुठल्या वस्तूला हात लावायचा नाही असं मोठ्यांनी ओरडलं आहे ओके आता आपण नेक्स्ट बघूयात नेक्स्ट काय सिच्युएशन अ स्पीच इन विच द ग्रोनप एक्सप्लेन्स वाय हीच हर ओन ॲक्शन्स आर राईट आता या सिच्युएशनमध्ये मोठ्यांनी केलेली जी कृती आहे ती बरोबर कशी आहे हे त्यांनी सांगितलं तर आपल्या बोलण्यात तसं यायला पाहिजे आपण बघूया आता कसं करूयात आपण इथे ग्रोनअप्स ग्रोनअप आय हॅव टोल यू अगेन अँड अगेन मी पुन्हा पुन्हा तुला सांगितलं डोंट टच माय किंवा आर थिंग्स म्हणजे जर आई वडील दोघं चिडलं तर आर म्हणतील म्हणजे माझे आता इथे अव्वर म्हणायचं नाही या आर म्हणायचं उच्चार त्याचा आर होतो तर डोंट टच माय थिंग्स किंवा आर थिंग्स विदाऊट आर परमिशन तू किती वेळा परत परत सांगितलं माझ्या परवानगीशिवाय माझ्या वस्तूंना वस हात लावायचं नाही म्हणून किंवा आमच्या वस्तूंना हात लावायचं नाही म्हणून बट यू नेव्हर लिसन पण तू कधीच ऐकत नाही आय डोंट लाईक टू स्कोल बट यू मेक मी शाउट ॲट यू मला अजिबात ओरडायला आवडत नाही बट तूच मला ओरडायला प्रवृत्त करतो किंवा करते ठीक आहे तर अशा प्रकारे त्यांनी कारण दिलंय की मला नाही ओरडायचंय तुझ्यामुळे मला ओरडावं लागतंय आता इथे काय फॉर्म टू ग्रुप्स अँड डिस्कस द फॉलोइंग स्टेटमेंट आता इथे दोन ग्रुप तयार गट तयार करायचंय आणि या स्टेटमेंटने डिस्कस करायचं वन ग्रुप शुड सपोर्ट द स्टेटमेंट अँड अदर ग्रुप शूड अपोजिट आता कसं असतं इथे एका सपोर्टला उभं राहायचं आणि एका अपोजला उभं राहायचं यू मे यूज इंग्लिश और युअर मदर टंग वेनेवर नेसरी डिस्कशन आता पूर्ण डिस्कशनचा पार्ट आहे पण तरी सुद्धा आपल्याला आता शाळेत असतं तर डिस्कशन केलं असतंच पण तरी तू मला सांगते स्टेटमेंट वन काय की अप इज ऑलवेज राईट की मोठे कायम बरोबर असतात आणि स्टेटमेंट टू अ चाइल्ड इज ऑलवेज राईट तर लहान मुलं बरोबर असतं पण आपण एक काम करूयात ना आपण आपल्या कमेंट बॉक्समध्ये तर लिहू शकतो कोण बरोबर असतं ग्रोनअप बरोबर असतात का चाइल्ड बरोबर असतात बघूयात आता कोण कोण कमेंट करून मला सांगतंय की कोण बरोबर आहे आणि का बरोबर ते सांगायचं असेल तरी सांगू शकता मला एक खूप आवडेल तुमच्या कमेंट वाचायला तर अशा प्रकारे आपला इथे लेसन कम्प्लीट झालं आहे हे आपले इंग्लिश वर्कशॉप कंप्लीट झाला आहे नेक्स्ट असणार आहे आपला बेबी पँगोलिन्स नाईट आउट खूप मस्त आहे लेसन आपण तो बघूयात नंतर तर सध्या पुरतं आपण इथे थांबलो आहे कविता नसेल समजली तर त्याचा व्हिडिओ नक्की बघा त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्सवर टाकते आणि भेटूयात आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत छान राहा बाय बाय